विधानसभा के शिवसेना शिंदे गुट के 16 विधायकों के अपात्रता के मुद्दे पर आज न्यायालय द्वारा निर्णय आने वाला है जिसकी ओर पूरे राज्य का ध्यान लगा हुआ है पूरा मामला ऐसा है कि शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गुट के गुट के के सुनील प्रभु द्वारा शिंदे 16 विधायकों की अपात्रता पर न्यायालय में याचिका दायर की थी जिसके बाद अब इस मामले पर सर्वोच्च न्यायालय में आज सुनवाई होगी जिस पर वरिष्ठ कानून विशेषज्ञ एडवोकेट उज्ज्वल निकम ने क्या कहा आइए डालते हैं एक नजर ठाकरे ठाकरे गाकरे गिवसेने प्रतोप सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली आहे की विधानसभेच्या स्पीकरने जो सोळा आमदारांच्या अपात्रतेचा विषय आहे या संदर्भात त्वरित निर्णय घेतला पाहिजे किंवा त्यांना मुदतीचं बंधन घालून दिलं पाहिजे यामुळे आजच्या प्राथमिक सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय स्पीकर यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय माझ्या मते एकतर्फी कुठलाही निर्णय होऊ शकणार नाही कारण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या या आमदारांच्या अपात्रेबद्दल ही बाब स्पष्ट केली आहे की स्पीकरने याबद्दल संदर्भात चौकशी केली पाहिजे की व्हीप नेमण्याचा जो राजकीय पक्षाला अधिकार आहे त्यावर राजकीय पक्ष कोण होतं काय होता त्यांच्या राजकीय पक्षाने व्हीप नेमलेला आहे की नाही आणि त्यानुसार स्पीकर यांनी काही कार्यवाही केली आहे की नाही ह्या सगळ्या बाबी तपासल्या जातात महाराष्ट्रात जे सध्या बातम्यावरून दिसतं आहे त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की स्पीकरने शिवसेनेची घटना जी निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे त्याची परत मागितलेली आहे त्याचप्रमाणे दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस दिलेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाईममध्ये हा निर्णय द्यायला सांगितला आता रिझनेबल टाईम हा वेळ पण आहे काहीतरी खरोखरच चौकशी करतायत बाबी सर्वोच्च न्यायालयात बघितल्या जाऊ शकतात